अगं मम्मी काय बी काय बोलती आणि मी तू अशी भांडलो. अगं आत्ता तरी खरं बोल, तू मी अशी भांडत होती पण मी एका शब्दाने बोललो नाही तुला. काय जाऊ द्या प्रशांतराव, हिच्याशी कुठं खरं खोटं करत बसलाय? काय उपयोग नाही, माझं अख्खा आयुष्य गेलंय करण्यात. बोला बोला, तुम्ही बी मलाच बोला. जावई भर चौकात भांडला माझ्याशी आणि तुम्ही घरात आलो तंट करा माझ्या संग. गावात एवढा मान होता मला पण याच्यामुळं मान खाली गेली माझी. मम्मी, या बोटाचा तुका त्या बोटाला लावायला चांगलं जमत तुला. बस बसा, बस झालं तुझं. आता एक शब्द मी पुढे बोलायचा नाही. तिची अवस्था बघ, किती त्रास होतोय तिला आणि अशा अवस्थेत मी तुला वाच सुचतोय. मला माहितीये माझ्या मम्मीच तुझं पटत नाही, त्यात तुझी चुकी होती का तिची चुकी होती ती मला माहित नाही आणि मला माहित बी करून घ्यायचं नाही. पण आता जे झालं ते झालं, आता माझ्या मम्मीला त्रास नकोय. तुला हित बघून मी संताप होतोय तिला. बरोबर बोलते संजय तू, याच थोबाड बी बघायचं नाही मला. सांग याला, तोंड घेऊन बाहेर जायला. त्या दिवशी तुला रागात बाहेर काढलं तरी मी तू परत आला. ठीक आहे, चुकलं माझं त्या दिवशी, लय बोलले मी तुला. पण आता विनंती करते, जा इथनं बाहेर. नकोय तुझा चांगुलपणा आम्हाला, मी घेईन माझ्या आईची काळजी. हांजी मी गप बसून राहीन आता. हाय आई ग, मेले 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 ग. अरे तिला तरास होतो, ऐकत नाही का तुला? एवढं स्पष्ट बोलून मी कोडगेव आणि उभा आहेस तू. काय ऐकत नाहीस तू? का मुद्दाम चिकटून बसलायस? तो मला वर पोहोचवलं मी जाणार नाही. तुझ्यामुळं माझ्या मम्मीला काय झालं ना तर बघ मग. हंजा आई 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 ग आई आई काय करतेस बच्चा? अरे असं माझ्या लेकीला कुठं घेऊन गेला? अहो बघा ना, तो बैल कुठं घेऊन गेला माझ्या लेकीला. आई ग आई आई काय करतोस पशा? तोड तोड ना. अरे तोड, माझा हक्का पकडला तू. बोल आता, काय बोलत होती मम्मी मोरा? माझ्या बोलण्याचा तिला त्रास होतो, तुझ्या बोलण्याचा नाही होत का तिला त्रास? तू नुसतं बोलायचं म्हणून बोलती माझी मम्मी माझी मम्मी. मी घेते तिची काळजी. अगं पण तिच्या आजारपणाचा जरा तरी विचार केलास का? मी केला तिचा विचार म्हणून तुला इथं आणलं. आता तिला आपलं बोलणं ऐकू नाही जाणार. एवढं काय बोलायचंय तुला? हेच का तुम्हा मायलिकींच्या डोळ्यात मी लेस चलतोय ना. ठीक आहे, जा तुम्ही, नाही येणार परत. तू बोलावलंस तरी. मला दुसरी कामं नाहीत का? मला घर नाही, जेवाय मिळत नाही म्हणून इथं थांबलोय. मला तर वाटतंय तुझी स्मरणशक्ती आल्यापासून तू फार बदलून गेलीस. नवा मेंदू आलाय का तुझ्या डोसक्यात जो आधीच्या अंजीमध्ये नव्हता? तिला तुझ्या इतका गर्व नव्हता, अजिबात माज नव्हता. एकदम समजूतदार होती. कुठे गेली ती अंजी? खरच फार बदललीस तू, समोरच्याला एकदम फालतू समजायला लागलीस. आणि मी काय बी बोललो तरी त्याचा चुकीचाच अर्थ कसा लावती तू? ठीक आहे, तुला नाही बघायचं ना माझं तोंड, नको बघू. मी बी नाही दाखवणार. जातो मी. आपल्यासाठी या दारावर फुलली कायमची. अ प्रशांतराव, जावे बापू. अगं अंजे काय करतेस? अगं थांबव की त्यांना. अंजे बरोबर नाही केलंस तू. अगं असं काय केलं होतं त्यांनी? अंजे माणसाने ना कधी कधी स्वतःला बी तपासून बघावं. विचार करून बघ, तू त्यांना समजण्यात चुकत नाही ना करत? पप्पा, मम्मीसाठी सूप बनवायचंय. मी भाजी घेऊन येते आणि आता माझे कपडे बी घेऊन येते.
अगं आंजी ऐक की, याक सगळे अशा म्हणू लागले. झालं ना तुझ्या मनासारखं, लावली ना लेकीच्या संसारात आत, दिलं ना जावई बापून हाकलून दिलं ना. बरं झालं मी आत गेली. असं मी त्या दोघांचं जास्त दिस टिकल असं मला वाटत नाही. हा आता माझ्या लेखीला कळत मी किती खरी आहे आणि तो किती खोटा. अगं पण जगाला माहितीये ना की तू खरी नाहीये प्रशांतराव. मला काय घेणं देणं आहे हो जगाशी. ह्या नालायक जावयापासून सुटका मिळाली झालं. अगं आता तरी सुधर, लोकांची हाय घेतेस हाय. हे बघ देव तुला शिक्षा करतोय आणि एकदा सगळं झालं ना की पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काही राहत नाही. बघ गपसा पुरं झालं तुमचं प्रवचन. कीर्तन देत आहेत मला. मला जे हवंय ना ते मी करून राहणार. कमाल आहे, कमाल आहे या बाईची. हाड मोडलं पण खोड मोडली नाही. काय काय म्हणलं? मी म्हणलं हा पाय तुटलाय ना तसा तुझा स्वार्थीपणा बी तुटून पडला असता ना तर बरं झालं असतं. आंजीच्या अपघातात जशी स्मृती गेली होती ना तशी तुझी जायला पाहिजे होती. म्हणजे हलकटपणा जरी कमी झाला असता तुझा. काय मिळतं का तुला स्वतःच्याच मुलीच्या संसारात ढवळा ढवळ करून? काही नकोय मला. एका आईला लेखीच्या सुखातच सुख मानायचं असत. मला माझ्या आंजीचं भलं करायचंय. कसं करणार होतीस भलं? हा सांग ना. ज्योतीचं गेलं तस. अगं चांगलं सूर्यरावांशी लग्न होणार होत तिचं, तू मोडलंस ते. सूर्यराव गरीब आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आहे म्हणून हे सगळं. आणि आता तुझ्या लाडक्या पोरीला कसला जावई शोधून दिलास ग तू? अगं बघ आज सूर्यराव कुठे आहेत आणि तुझा जावई कुठे, कसा वागतो बघ ना. माझ्याकडनं पैसे घेतले, तुझ्याकडनं पैसे घेतले आणि परत द्यायचं नाव नाही. आता ज्योतीला फोन केला होता तर काय म्हणले माहितीये का? आत्ता येळ नाहीये, जमलं तर पुढच्या महिन्यात येते. तू दिवा घेऊन जर जावई शोधलायस ना त्याला काय पडलेलं नाही तुझी. तू जिकतीयेस का मेलीयेस जो तुला जवळ करतो ना त्याला लाथाडतीस आणि जो विचारत नाही ना त्याला कुरवाळत बसतीस. आणि म्हणून म्हणून अशी सगळ्यांची खेटर खात बसलीस तू. बस खरा लई बोललात. जा पाणी घेऊन या मला. जा घे स्वतः. राव बी तुटलेल तंगडीवर. मी उठू शकत नाही. माहितीये ना तुम्हाला लेक आली ना तिच्याकडे माग आणि पी. माझ्याकडनं अपेक्षा करू नको, माझ्याकडनं तुझी सेवा होणार नाही. अगं देव शिक्षा करतोय तुला ही आणि तो जे करतोय ना त्यात मी ढवळा ढवळ करणार नाही. कळलं का ढवळे बाई? लई बोलला मला नको तुमच्या हात ना काही. मीच तुमच्याकडनं काही घेणार नाही. आपण मामींना बघून येऊयात. काय मला माहिती आहे तुला हे पटणार नाही पण आवनी थोडं समजून घे की. अगं मामींना तर हॉस्पिटलमधनं घरी आणलंय आणि अशा वेळेला आपण त्यांना भेटायला जाणं गरजेचं आहे की नाही? आपण एक काम करू हवं तर आपण मामींना भेटून लगेच निघू. मग मी तिथनं ऑफिसला जातो आणि तू घरी ये. चालेल? वैभव मला तिथे नाही जायचंय. आवनी काय सकाळपासून तेच रडगाणं लावलंय? मी वहिनी तूच समजावीला. वहिनी सध्या ना मला या घरात खूप मानसिक त्रास होतोय. का ग? कारण तुमच्या चांगुलपणाचा कंटाळा आलाय वहिनी. मला खोटेपणा वाटतोय आता तो. म्हणजे जी मामी आपल्या घराविरुद्ध कट रचतीये आपण तिच्यावरच खर्च करतोय. तेही दुकानाची देणी थांबवून. त्यात प्रशांतने दुकानातले पैसे मामीच्या आजारपणावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला सांगितलंही नाही. वहिनी काय अर्थ आहे याला? म्हणजे मामी कशी आहे हे अजून कुणाला कळलंच नाहीये का? अवनी तू उगाच ना कुठल्या बी इशाऱ्यानं कटकट करू नको. सा प्रशांतने जे केलंय ना ते योग्यच केलंय. पण प्रशांतने जे केलंय ना ते मला नाही आवडलेलंय. तो विसरला असेल मामी त्याचा घर मोडायला निघाली होती पण मी नाही विसरली वैभव. मामी माझाही संसार मोडत होती. खरंच मला या गोष्टीचा ना त्रास होतोय, चीड येते मला. अंजे मी माझे कपडे आणि सामान घ्यायला आले.
मामी बरे आहेत ना? वय अंजे, अग आम्ही येणारच होतो भेटायला. मी नव्हतं येणार. अहुनी, मला माहितीये माझी मम्मी तुझ्या संग लय वाईट वागली, पण काय करणार, तिचा स्वभावच आहे त्यो. त्यात तिला काय आनंद वाटतो ती तिचं तिलाच माहिती, पण ती चुकली म्हणून मला तिला असं नाही सोडता येत. कारण काय बी झालं तरी शेवटी आई आहे ती माझी. तिला आत्ता माझी लय गरज आहे. कुणी बी नसलं तरी मला तिची काळजी घ्यायलाच लागणार. तुला नाही बघायचं ना माझ्या मम्मीला, नको बघू, पण स्वतःला तरास करून घेऊ नको. काळजी घे, गरोदर आहेस तू आवनी, आनंदी रा. तायडे, मी माझे कपडे घेऊन निघते. ओमक्या, सामान भरून झालं असेल तर पोचवून ये. जा आलोच. काय रे पश, तू इथं काय करतोय? मग कुठं जाणार दादा? अरे असं काय करतोयस तू? मग आम्ही सोबत राहा की तिला गरज आहे तुझी? नाही दादा, माझी गरज नाही तिथं. म्हणजे अंजीला बी मी नकोय दादा. मी तर फार फुल्ली मारून आलोय त्या घरावर, परत कावात जाणार नाही. अंजी खंबीर आहे सांभाळायला, मी काय, मी तर फालतू माणूस आहे. बरोबर, ठीक आहे. तुला नाही जायचं ना तर नको जाऊ, कोणी बी जबरदस्ती करणार नाही तुझ्यावर, कळले का? आणि अंजी आहे ना, ती सांभाळेल व्यवस्थित. दादा, ते मामीच्या हॉस्पिटलचा खर्च मग विचारतोस काय? अरे दुकान आहे की हे, जितकं माझं आहे तितकं तुझं बी आहे, इथल्या पैशावर तुझं बी अधिकार आहे. अरे दादा, तू भाल्या दादासाठी पैसे घेतले तेव्हा सरबत इकून कर्ज फेडलंस. कोणी इकलं सरबत? तू इकलंस की? म्हणजे कर्ज बी तूच फेडलंस. आता ह्यो हक्क आहे का नाही तुझा माझ्यावर? मी कधी म्हणलं का माझं कर्ज आहे ते मीच फेडणार? आपल्यामध्ये तुझं माझं कशा पाहि? बरोबर आहे दादा, मी नाही ठेवणार. आत्ता कस? अजून एक गोष्ट, आपल्या माणसांवरचा राग जास्त ताणून धरायचा नसतो. दादा, तू जर अंजी बद्दल बोलत असेल तर मला काय बी ऐकायचं नाही. हा दिसले डोक्याचा भुगा केलाय तिनं. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, तुमच्या मध्ये मी पडणार नाही. बरं ऐक, तांदळाचा कट्टा आहे तो संपलाय, नवीन खोलून ठेव. शूप बनवलंस का? घे. छान बनवलंस ग शूप, तुझ्या हातचं खाल्ल्यावर चव आली ग माझ्या तोंडाला. ती करतेस ग पोरी माझ्यासाठी, तू किती काळजी घेतेस माझी. तू नसतीस तर काय झालं असत माझ? पण तुला उघा तरास. अग आईच करण्यात लेकीला कसला आलाय तरास? अंजे, एक गोष्ट सांगू का? आजपर्यंत मला एक गोष्ट लई सलायची कि मला मुलगा का नाही, पण आता वाटत तुझ्यासारखी लेख असताना काय गरज आहे पोराची. आता जास्त बोलायचं नाही मम्मी, घे. ऐक आई, अरे देवा, तुला औषध द्यायच्यात ना. ऐक. काय ग, काय झालं अंजे? अग जरा थकल्यासारखं झालंय. थांब, मी तुला पप्पांना औषध द्यायला सांगते. पप्पा. नग नग, ते नग पप्पा, ते
तिथले औषध दे जरा. अगं मी त्यांच्या हात काय बी घेणार नाही सांगितलं ना. अगं मम्मी आता हे काय नवीन सुरू केलं तू. मी नगर बनलं ना. ऐक बरोबर देते मी. द्या पप्पा. अंजे जावे बापूंना भेटलीस का. माझी लेख हित माझी काळजी घ्यायला आली आहे. तुमचं काय चाललंय सारखं. जावई बापू जावई बापू एवढी जावई बापूंची आठवण येते ना तर तुम्ही बी जा मोरांकडे जाऊन राहा. मी आणि माझी लेख राहतो हत्त. हॅलो दादा. दादा काका मामा काय लावले रे हे. तू अशी सोयरी करायला फोन नाही केला. मी पैसे पाहिजेत. तुमचे पैसे देणार आहे. मी बुडवणार नाही. बुडवण्याचा विचार पण केलास ना तर. पाटील साहेब मी तुमची पैन पै चुकवणार आहे. थोडी कळ काढा. माझ्या घरात प्रॉब्लेम आहे. माझ्या बायकोचा ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट झालाय मेली तर नाही ना. बाकीचं काय सांगायचं नाही मला. मला माझे पैसे पाहिजे. पैसे देणार आहे ना. जमिनीचा सौदा झाल्यावर. जमिनी शेती स्वतःला एक नाही तर कोणाला पण एक. मला रडगाना सांगायचं नाही. मला माझे पैसे पाहिजेत. ते पण 8 दिवसात. समजलं का. हा मी करतो लवकरच. हॅलो हॅलो. काय झालं पप्पा. समजा ठीक आहे ना. होय ठीक आहे. तुला काय होते. चेहरा का उतरलाय तुझा. हो जरा कणकण आली. हात जरा जास्त काम झालं ना. मी जाऊन पडते पप्पा. बर. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. सांगा कुठ ठेवू माथा कळनाच काही. घुसमट अंजे अंजे काय झालं. काय होतं तुला. पप्पा थंडी वाजते. अंगले भरून आलंय. तू चल मम्मीच्या रूम मध्ये. मी डॉक्टरांना घेऊन येतोय. चल चल पटकन. डॉक्टर भाई काय होतंय माझ्या अंजीला. अहो तुम्हाला सांगते आमच्या जाव्याने लई मानसिक छळ केलाय माझ्या पोरीचा. काय सांगू तुम्हाला. अहो बघा ना काय होतंय. बघा ना तिच. आशा जरा गप की. डॉक्टर काय झालंय माझ्या लेकीला. चिकन पॉक्स झालेत. नाही नाही चिकन बिकन काय खाल्लं नाही तिनं. चिकन पॉक्स खायची डिश नाहीये. आजार आहे म्हणजे तिला कांजण्या झाल्यात आणि त्यामुळेच ताप आलाय. मी औषध लिहून देते. आपण डॉक्टर. नाही काळजी करू नका. ताप उतरेल
पण तिला बरं व्हायला थोडा वेळ लागेल. आणि हो, तुम्हाला तिला थोडं वेगळं ठेवावं लागणार आहे, कारण हे इन्फेक्शन तुम्हाला सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हां, सबस्क्राइब करायला विसरू नका.